अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील विविध मालमत्तांचा लिलाव यशस्वी झालेला असतानाच उच्च न्यायालयाने आता त्याच्या मूळ गावी मोर्चा वळवला आहे. खेड तालुक्यातील मुमके येथील त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेचे मूल्यांकन सुरू झालं आहे. दाऊदने 1993 मुंबई बॉम्बस्फोटानंतर परदेशात पलायन केलं होतं. सध्या तो पाकिस्तानात असल्याचा दावा भारतीय गुप्तचर यंत्रणेनं केला आहे. मुंबईतही त्याच्या विरोधामध्ये कारवाई सुरू असून दाऊदच्या विविध मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दाऊदचे रत्नागिरीतील मूळ गाव मुंबके येथे पोलिसांसह महसूल विभागाचे पथक पोहोचले असून त्याच्या संपत्तीचे मोजमाप सुरू करण्यात आलंय. लवकरच ही संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. मुंबके येथे 3 मजली इमारत, पेट्रोल पंपासाठीची जागा तसेच बाग अशी मालमत्ता मुंबके येथे आहे. ही मालमत्ता दाऊदची बहीण हसीना पारकर तसेच दाऊदच्या आईच्या नावावर आहे. मुंबईतील अमीना मेन्शन या शेवटच्या इमारतीचा गेल्या वर्षी लिलाव करण्यात आला होता. या लिलावामध्ये 3.51 कोटी रुपये प्राप्त झाले होते. मला दुःख आहे की मी ह्या गावचा प्रथम नागरिक असताना सुद्धा महसूल विभागाकडून मला त्याच्याबद्दल कल्पना दिली गेली नाही. आणि मी गावचा प्रथम नागरिक असताना माझ्या बिल्डिंगचा महसूल सुद्धा ग्रामपंचायतीचा बराचसा थकलेला आहे. पण मला पोलीस पाटील आत्ता माझ्या पाठीवरती गेले, घरी गेले, त्यांनी मला सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे. रेल्वेशन करण्यासाठी, मूल्यांकन करण्यासाठी अधिकारी मुंबईवरून आलेले आहेत. काय पाहणी केली मग त्यांनी? स्ट्रक्चरची पाहणी केली बिल्डिंगची. दाऊद इब्राहिम की प्रॉपर्टी है, बंगलो है, एंड इसका वैल्यूएशन करने आए हैं हम. इसके साथ साथ अराउंड 2-3 प्लॉट आगे हैं, उसका भी वैल्यूएशन करेंगे. और एक लोटे में ओपन लैंड है उनकी, उसका भी एक वैल्यूएशन, मतलब कोशिश जारी है. आज हो जाएगा तो आज करेंगे हम. लोटे में कितनी प्रॉपर्टी है उनकी? लोटे में एक ही है. किसके नाम पर है ये प्रॉपर्टी? अमीना इब्राहिम. अमीना इब्राहिम उनकी माँ के नाम पर. हाँ, कितनी प्रॉपर्टीज है यहाँ मुमके में? मुमके लोटे ऐसा पूरा मिला के 13 प्रॉपर्टीज गवर्नमेंट के पास फॉरफिट है. रत्नागिरी जिल्ह्यातील मुमके गावात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर यांची प्रॉपर्टी आहे. शासनाकडून 9 प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन करण्यात येत आहे. या सगळ्या प्रॉपर्टीचा व्हॅल्युएशन झाल्यावर या प्रॉपर्टीचा लिलाव होईल. लिलाव कधी होईल, या प्रॉपर्टीची किंमत किती होईल, यापेक्षा डॉनच्या प्रॉपर्टीला कोण विकत घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुजम्मिल जैतापकर, MK न्यूज, रत्नागिरी. शासनाकडून 9 प्रॉपर्टींचे मूल्यांकन करण्यात येत आहे. या सगळ्या प्रॉपर्टीचे मूल्यांकन झाल्यावर लिलाव होईल. लिलाव कधी होईल, या प्रॉपर्टीची किंमत किती होईल, यापेक्षा डॉनची प्रॉपर्टी कोण घेईल याकडे आता लक्ष लागलंय.